नमस्कार. या व्याख्यानमालेमध्ये मला आपले विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो. आजच्या माझ्या या व्याख्यानाचा विषय ऋग्वेदातील स्त्रियांचे उल्लेख असा आहे. ऋग्वेदातील स्त्रियांच्या उल्लेखांविषयी ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला तो दोन तीन पातळ्यांवर आपल्याला करता येतो. पहिली गोष्ट म्हणजे देवता या स्वरूपात आपल्याला काही स्त्रियांचे उल्लेख सापडतात का, म्हणजे आपण ज्याला स्त्री देवता म्हणू शकतो अशा काही ऋग्वेदात आहेत का, हा बघण्याचा एक भाग झाला. दुसरा तितकाच महत्वाचा भाग म्हणजे ऋग्वेदातील सूक्त ही निरनिराळ्या ऋषींनी रचलेली आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्या सूक्तांची रचना करणारे जे ऋषी होते त्यांच्यामध्ये काही स्त्रिया आहेत का, हा एक मुद्दा आपल्याला बघता येऊ शकतो. आणि त्या नंतर प्रत्यक्ष सूक्तांमध्ये जी काही वर्णनं सापडतात त्याच्यावरून त्या काळाच्या स्त्रियांविषयी किंवा स्त्री जीवनाविषयी काय काय माहिती आपल्याला मिळते असा भाग हा आपल्याला ऋग्वेदाचा विचार करताना पाहता येईल. त्यामुळे सुरुवात ही आपण अर्थातच ऋग्वेदामधल्या देवतांपासून करूया. आपल्याला माहिती आहे की इंद्र, अग्नी यासारख्या देवता ह्या ऋग्वेदामध्ये अतिशय महत्वाच्या मानल्या जातात. इंद्राची सुमारे 250 जास्त किंवा अग्नीची सुमारे 200 जास्त सूक्त ही ऋग्वेदामध्ये आपल्याला सापडतात. त्याच पद्धतीने सोम, अश्विनव किंवा मरुत हे इतर काही महत्वाचे देव हे ऋग्वेदामध्ये आहेत. परंतु त्याबरोबरच काही महत्वाच्या स्त्री देवता या सुद्धा आपल्याला ऋग्वेदामध्ये दिसतात. मी सगळ्यात आधी नाव घेईन ते पृथ्वी ह्या देवतेचं. आपल्याला पृथ्वी सूक्त ह्या स्वरूपात स्वतंत्रपणे सूक्त ऋग्वेदामध्ये सापडत नाही. एक खूप मोठं सूक्त पृथ्वी या देवतेचं अथर्व वेदामध्ये उपलब्ध आहे. परंतु ऋग्वेदामध्ये स्वतंत्र सूक्त जरी नसलं तरी सुद्धा द्यावा पृथ्वी म्हणजे द्युलोक ज्याला आपण स्वर्ग म्हणतो आणि पृथ्वी लोक ह्या दोघांचा एकत्रित उल्लेख असणारे असंख्य संदर्भ आपल्याला सर्व ऋग्वेदामध्ये बघायला मिळतात. आणि असे संदर्भ बघितले तर द्यावा पृथ्वी ही एक अत्यंत महत्वाची देवता ऋग्वेदामधली होती असं म्हणता येईल. आता द्युलोक हा आम्हाला पित्याप्रमाणे आहे आणि पृथ्वी ही आमची माता आहे असं आपल्याला वैदिक साहित्यामध्ये सांगितलेलं दिसतं. देवश पिता पृथ्वी माता असे उद्गार ऋषींनी काढलेले आहेत. संस्कृतची गंमत अशी की ह्याच्यामध्ये हा जो द्युस शब्द आहे स्वर्गवाचक तो सुद्धा स्त्रीलिंगीच आहे. जरी तो पिता असला तरी मूळ शब्द मात्र स्त्रीलिंगी आहे आणि त्याच्यामुळे द्यावा पृथ्वी असं जर द्वंद्व आपण बघितलं देवश्च पृथ्वीच त्यामध्ये या दोन्ही स्त्रिया आहेत किंवा स्त्री देवता आहेत असं सुद्धा आपल्याला म्हणता येऊ शकतं. ही जी पृथ्वी आहे ही आम्हाला आईप्रमाणे वाढवते. तिच्या आधारे आम्ही जगतो. आम्हाला गरजेचं असलेलं जे अन्नधान्य आहे त्याचप्रमाणे पशु आहेत. पशूंमध्ये गाय ही एक महत्वाची पशु आहे जी आम्हाला दूध देते ज्याच्यावर आमचं भरण पोषण होतं. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा पृथ्वीच आम्हाला उत्पन्न करून देते. तिच्या सहाय्याने आम्ही आमचं जीवन व्यतीत करतो. इतकंच काय तर आम्ही ज्या वेळेला आजारी पडतो त्यावेळेला त्याच्यासाठी बरं व्हायला लागणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांची निर्मिती सुद्धा या पृथ्वीनेच केलेली आहे. आणि त्यामुळे सगळ्या बाजूने सर्व प्रकारे काळजी घेणारी ही अशी आमची माता आहे असं वर्णन आपल्याला वैदिक साहित्यामध्ये केलेलं दिसतं. त्यामुळे आपल्याला म्हणता येईल की पृथ्वी ही एक अत्यंत महत्वाची देवता ही ऋग्वेदामध्ये आहे. स्वतंत्र सूक्त ज्या देवतेची आहेत त्या दृष्टीने जर विचार केला तर उषस ह्या देवतेचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. उषा हा शब्द आपल्याला पहाटेची वेळ या अर्थाने परिचित असतो. तिची अतिशय सुंदर वर्णन करणारी सूक्त ही ऋग्वेदामध्ये आपल्याला सापडतात. किंबहुना असं मानलं जातं की सौंदर्याच्या दृष्टीने जर अभ्यास करायचा असेल अलंकार जसं आपण म्हणतो की साहित्यशास्त्रीय दृष्टीने बघायचं झालं तर रस अलंकार इत्यादी गोष्टींचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. तसं साहित्यातले सौंदर्य स्थळ बघताना वैदिक साहित्याला जर हे निकष लावायचे झाले तर उषस सूक्तांचा अभ्यास केला पाहिजे असं विद्वानांचं म्हणणं आहे. कारण उषस सूक्तांमध्ये कवींची प्रतिभा ही बहराला आलेली दिसते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तम शब्दांमध्ये त्यांनी त्या उषेचं वर्णन करून आपल्या समोर ती कशी सुप्रसिद्ध आणि चांगली देवता आहे हे सांगितल्याचं आपल्याला दिसतं. त्या दृष्टीने उषा ही अत्यंत महत्वाची आहे. उषेचं वर्णन करताना तिला चंद्ररथा म्हणजे अत्यंत चमकणारी किरण ज्या रथातून बाहेर पडतायत जिचा रथ अत्यंत चमकदार आहे अशा पद्धतीची उषा
आपल्याला सांगितलेली आहे. ती नवयुवती चिरतरुण राहणारी अशी उषा दररोज सकाळी येते आणि पहाटेच्या वेळेला तिचं आगमन होतं, त्यावेळेला रात्रीचा अंधार हा दूर होतो आणि ती पाठोपाठ सूर्याला घेऊन येते. उषेच्या आगमनापाठोपाठ सूर्य येत असल्यामुळे त्या दोघांमध्ये काहीतरी संबंध असावा ही कल्पना उघाने आलीच. आपल्याला काही सूक्तांमध्ये ते बहीण भाऊ आहेत अशी कल्पना ऋषीने सांगितली आहे, तर काही सूक्तांमध्ये त्यांच्यामध्ये प्रियकर आणि प्रेयसी किंवा पत्नी आणि पती या तऱ्हेचं नातं हे सुद्धा ऋषींनी कल्पिलेलं आहे. ह्या उशे पाठून येणारा सूर्य हा नव चैतन्य, नवा दिवस, नवी उमेद घेऊन येत असतो आणि त्याचं आगमन ही उषा सूचित करते. रात्रीच्या वेळेचा अंधार, अंधारात काही वाईट घटना घडण्याची, काही हिंस्र पशु पक्षी हल्ला करण्याची जी शक्यता असते ती उषेच्या आगमनाबरोबर दूर होत असते आणि नवीन आयुष्याला, नवीन दिवसाला हा माणूस आत्मविश्वासाने सामोरा जात असतो. त्यामुळे वैदिक मानवाला उषेविषयी अत्यंत कृतज्ञता वाटत होती हे आपल्याला हे जे उषेचे उल्लेख मिळतात त्याच्यावरून लक्षात येतं. त्यामुळे उषा ही अत्यंत महत्वाची अशी देवता आपल्याला ऋग्वेदामध्ये दिसते. निशा किंवा नक्त म्हणजे रात्री ही तिची बहीण आहे. आपण या ठिकाणी ऋग्वेदावरच अधिक लक्ष केंद्रित करतो आहोत, पण थोडस विषयांतर म्हणून मी सांगू इच्छितो की अथर्व वेदामध्ये सुद्धा रात्री ह्या देवतेसाठी काही अत्यंत सुंदर सूक्त हे आपल्याला सापडतात. इतकंच नाही तर रात्री देवतेशी संबंधित करायचे काही विधी हे सुद्धा अथर्व वेदाच्या परंपरेमध्ये प्रचलित आहेत, ज्यांचा वापर करून राजाचं रात्रीच्या वेळेला संरक्षण त्या देवतेने करावं अशी प्रार्थना त्या काळी केली जात होती असं आपल्याला लक्षात येतं. पृथ्वी, उषस ह्या देवतांसारखीच नदी ही एक महत्वाची देवता ऋग्वेदामध्ये आहे. आपल्याला माहिती आहे की जसा द्यावा पृथ्वी किंवा मित्रा वरुण ह्या देवतांचे अनेक संदर्भ वेळोवेळी ऋग्वेदामध्ये सापडतात, त्या पद्धतीने सप्त सिंधू म्हणजे सिंधू आणि तिच्या आसपास वाहणाऱ्या अशा इतर ज्या सतलज, राबी, झेलम, चिनाब वगैरे नद्या आहेत ह्या सगळ्यांचे उल्लेख हे वारंवार ऋग्वेदामध्ये आलेले आपल्याला बघायला मिळतात. ह्यामध्ये सरस्वती ही एक महत्वाची नदी आहे जिचा उल्लेख आपल्याला ऋग्वेदामध्ये सापडतो. ह्या सरस्वती नदीला पुढच्या काळामध्ये वाणीचं स्थान देण्यात आलं. वाक वै सरस्वती म्हणजे सरस्वती जणू साक्षात वाणी आहे असा तिचा उल्लेख हा आपल्याला केलेला दिसतो. याच्यामागे कारण असं असावं की ही अत्यंत मोठ्या घनगंभीर आवाजात मोठ्या प्रवाहाने वाहणारी खळखळ आवाज करणारी अशी एक प्रसिद्ध नदी म्हणून त्या काळात लोकांना माहिती असावी. पुरातत्वशास्त्रज्ञ आपल्याला सांगतात की प्राचीन काळी सरस्वतीचा प्रवाह खूप मोठा होता आणि आधुनिक काळामध्ये तिचं पात्र शोधण्याचे प्रयत्न हे चालू आहेत किंवा काही प्रमाणात झाले आहेत असं आपण म्हणूया. आज जरी ती नदी आटलेली असेल, प्रत्यक्ष वाहताना आपल्याला दिसत नसेल, तरी प्राचीन काळी अशी परिस्थिती नव्हती. सिंधू आणि तिच्या आसपास वाहणाऱ्या इतर नद्या इतकीच महत्वाची अशी ही सरस्वती नावाची नदी होती आणि तिचा आवाज इतका प्रचंड होता की त्या काठी उभं राहिलं असता कदाचित दुसरा कुठला आवाज ऐकू येत नसेल, आपापसात बोललेलं सुद्धा एकमेकांना ऐकू जात नसेल आणि त्याच्यामुळे तिचा आवाज, नदीचा खळखळाट म्हणजे जणू सगळ्यात श्रेष्ठ वरच्या दर्जाची वाणी अशी कल्पना आलेली असावी आणि त्यातून पुढे वाग्देवता म्हणून सरस्वती आपल्याला रूढ झालेली दिसते. असं मानलं जातं की त्या काळामध्ये यमुना आणि सतलज म्हणजे शुतुद्री या ज्या दोन नद्या होत्या ह्या सरस्वतीला येऊन मिळणाऱ्या, तिच्याशी मिलन पावणाऱ्या नद्या होत्या. परंतु आपल्याला माहिती आहे की अनेक वेळेला भूकंप किंवा पृथ्वीच्या भूगर्भीय हालचालींमध्ये ज्या काही प्लेट्स इकडे तिकडे हलतात अशा गोष्टींमुळे कधी कधी नद्यांचे प्रवाह बदलतात. आधुनिक काळात सुद्धा अशा प्रकारे नद्या एक ठिकाण सोडून दुसरीकडून वाहायला लागल्या अशा प्रकारची गोष्ट आपण वर्तमानपत्रात कधी कधी वाचतो. तसंच काहीच हे त्या काळामध्ये झालेलं असावं आणि तिथे घडलेल्या नैसर्गिक उत्पातांमुळे ही जी यमुना होती त्या यमुनेचं पात्र बदललं आणि ती गंगेला येऊन मिळाली. त्याचप्रमाणे शुतुद्री किंवा सतलज ही जी नदी होती तिचंही पात्र बदलून ती सिंधूला जाऊन मिळाली आणि झालं असं की ह्या दोन नद्या या दुसरीकडे निघून गेल्यामुळे सरस्वतीमध्ये येणारं जे पाणी होतं ते खूप कमी झालं आणि काळाच्या ओघात कधीतरी ती वाहणं पूर्ण थांबलं आणि त्यामुळे आज आपल्याला सरस्वती नदी नेमकी कुठे होती याचा शोध घ्यावा लागतो, प्रत्यक्ष आज उपलब्ध नाही. पण अर्थातच वैदिक काळामध्ये परिस्थिती अशी नसावी आणि म्हणून एक महत्वाची देवता म्हणून सरस्वती आपल्याला पुढे आलेली दिसते.
नदी हा शब्द जो स्त्रीलिंगी आहे तो जसा देवतावाचक आपण वापरतो तसा ऋग्वेदामध्ये ऋषी स्वरूपात सुद्धा आपल्याला आलेला दिसतो. ऋग्वेदामध्ये काही संवाद सूक्त म्हणजे दोन लोक एकमेकांशी बोलतायत अशा प्रकारची काही सूक्त हे आपल्याला उपलब्ध आहेत, ज्याच्यामधलं विश्वामित्र नदी नावाचं संवाद सूक्त हे अत्यंत महत्वाचं आहे. ज्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की विश्वामित्र त्याच्या राजासह सुदास नावाचा जो राजा होता त्याला घेऊन नदी पार करण्यासाठी त्या नद्यांच्या काठी आलेला आहे आणि तो विनंती करतोय की हे नद्यांनो तुम्ही तुमचा प्रवाह थोडा धीमा करा, आम्हाला पलीकडे जाण्यासाठी जागा करून द्या. आणि त्यावेळेला त्या नद्या त्याला उत्तरतात की तू सांगितलंस म्हणून आम्ही आमचा प्रवाह कमी करू शकत नाही, इंद्राने घालून दिलेल्या आखून दिलेल्या अशा मार्गाने आम्ही धावतो आहोत, त्यामुळे तुझ्यासाठी आम्ही का थांबावं, तुला मार्ग करून देण्याची आम्हाला गरज काय. मग विश्वामित्र त्या नद्यांची स्तुती करतात आणि शेवटी त्या नद्या म्हणतात की ठीक आहे आम्ही तुला मार्ग मोकळा करून देतो, तू तुझं जे काही लवाजमा आहे तो घेऊन पलीकडे जा. अशा प्रकारचा उल्लेख असणारं विश्वामित्राचा नद्यांशी आणि विशेषतः शुतुद्रिया म्हणजे सतलज या नदीशी जो संवाद झाला त्याचं चित्रण करणारं सूक्त हे आपल्याला ऋग्वेदामध्ये उपलब्ध आहे. ह्याच पद्धतीने निर्वृती ही एक वेगळी देवता आपल्याला ऋग्वेदाच्या संदर्भात बघायला मिळेल. नंतरच्या अथर्ववेद किंवा ब्राह्मण ग्रंथांमध्ये सुद्धा निर्वृतीचे उल्लेख आपल्याला सापडतात. ही थोडीशी वाईट बाजू असलेली म्हणजे दुर्भाग्य आणि मृत्यूची देवता आहे. नंतरच्या काळामध्ये ज्याप्रमाणे अलक्ष्मी ही देवता आपल्याला सापडते की जिचं आगमन हे अशुभ सूचित करणारं असतं, त्या पद्धतीची देवता ही निर्वृती या स्वरूपात ऋग्वेदामध्ये आपल्याला बघायला मिळते. ह्या निर्वृतीचा दूत म्हणून कबुतराचे उल्लेख आपल्याला मिळतात आणि त्याच्यामुळे कबुतराला घराजवळ येऊ देणं किंवा घरात कबुतराचा प्रवेश होणं हे अत्यंत वाईट मानलं जात असे. तसं जर घडलं तर कापोती शांती करावी लागे, कारण तो पक्षी आला म्हणजे जणू तो मृत्यूचं निमंत्रण घेऊन आला आणि त्या घरामध्ये दुर्भाग्य ओढवेल, मृत्यू होईल अशा प्रकारची समजूत ही त्या काळामध्ये होती. ही जी निर्वृत्ती आहे हिला लोक घाबरून असत आणि त्याच्यामुळे तिची प्रार्थना ही आम्हाला दुर्भाग्य देऊ नकोस, आमच्याकडे मृत्यूला घेऊन येऊ नकोस या स्वरूपामध्ये केलेली आपल्याला वैदिक परंपरेमध्ये दिसते. याचबरोबर एक वैशिष्ट्यपूर्ण देवता जी म्हणावी लागेल ती एकाच सूक्तामध्ये ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये आपल्याला सापडते, ती म्हणजे अरण्यानी. ही एक प्रकारची वनदेवता आहे. संपूर्ण ऋग्वेदामध्ये हिचा विशेष उल्लेख नाही पण 10व्या मंडलातल्या एका सूक्तामध्ये मात्र ही देवता आहे म्हणून आपल्याला कळतं की अशा प्रकारची देवता त्या काळामध्ये होती. ह्या अरण्यानी देवतेला उद्देशून देवमुनी ऐरम्मद नावाचा जो ऋषी आहे तो म्हणतो की हे अरण्यानी तू ह्या वनामध्ये निवास करतेस तर तुला भीती कशी वाटत नाही. सर्वसाधारण मनुष्याला वनामध्ये गेल्यानंतर एक प्रकारचं भय हे वाटतं, तसं कुठलंही भय न बाळगता वनामध्ये मुक्त संचार करणारी वनाचीच अधिष्ठात्री असलेली अशी ही वनदेवता म्हणून अरण्याने आपल्याला ऋग्वेदामध्ये सापडते. जे कोणी लोक वनामध्ये जातात त्यांना कुठलाही प्रकारचा धोका होऊ न देता, त्यांची हानी न करता, सुरक्षितपणे त्यांना पुन्हा घरी येऊ देणारी अशी ही देवता म्हणून आपल्याला अरण्यानीचं वर्णन हे या सूक्तामध्ये सापडतं. आपल्याला तिथे असाही उल्लेख सापडतो की वनदेवता जी आहे तिच्या कृपेनेच वनामध्ये अनेक गोष्टी म्हणजे लाकूड फाटा असेल, फळ फळावळ असेल, काही खायच्या इतर वस्तू असतील ह्या या वैदिक मानवाला उपलब्ध होत होत्या. त्या फळांची धान्याची निर्मिती करण्यासाठी त्या ठिकाणी कोणीही शेतकरी नव्हता. शेताची नांगरणी करणं, पिकाची लागवड करून पीक घेणं हा प्रकार वनामध्ये होत नव्हता आणि तरी सुद्धा बव्हन्ना म्हणजे पुष्कळ अन्नाने समृद्ध असलेली पण अकृषीवला म्हणजे ज्या ठिकाणी शेतकरी नाहीत आणि शेतली केलेली नांगरलेली जमीन नाही अशा प्रकारच्या वनात ही राहणारी अरण्यानी नावाची देवता ही आपल्याला या सूक्तामध्ये बघायला लागते. अगदी जाता जाता ज्याचा उल्लेख करता येईल अशा काही तिथी देवता सुद्धा वैदिक साहित्यामध्ये सापडतात, ज्याच्यामध्ये राका म्हणजे पौर्णिमा ही एक महत्वाची देवता आहे. पौर्णिमेचा स्वामी हा चंद्र मानला जातो आणि त्याच्यामुळे चंद्राला राकेश असं नाव आपल्याला दिलेलं दिसतं. त्याच पद्धतीने कुहू, सिनीवाली अशा काही इतरही तिथी देवता ह्या आपल्याला वैदिक साहित्यामध्ये सापडतात. थोडासा भाग ऋग्वेदातल्या ऋषींकडे आपण आता वळूया. सुरुवातीला आपण बघितलं की नदी
आणि विश्वामित्र यांच्यामध्ये झालेला जो संवाद आहे त्याचा उल्लेख मी केला. ज्या ठिकाणी नद्या देवता स्वरूप आहेतच, परंतु त्या विश्वामित्राशी संवाद साधतायत, त्यामुळे त्या ऋचांपुरत्या त्या ऋषी पण असतात. ह्याच पद्धतीने आपल्याला अगस्त्य, लोपामुद्रा यांच्यातील संवाद सूक्त सापडतं, ज्याच्यामध्ये लोपामुद्रा ह्या ऋषी, स्त्री ऋषीचा परिचय आपल्याला होतो. त्याच पद्धतीने एक महत्वाचा पुरुरवा उर्वशी यांच्यामधलं संवाद सूक्त हे सुद्धा ऋग्वेदामध्ये उपलब्ध आहे. उर्वशी हे खरं तर अप्सरा, परंतु पुरुरवा हा मानव असून सुद्धा, मर्त्य मनुष्य असून सुद्धा ती त्याच्या प्रेमात पडली. काही काळ त्यांनी सोबत आयुष्य घालवलं आणि त्याच्यानंतर ते पुन्हा आपल्या लोकी निघून गेली. तिच्या आठवणीमध्ये झुरणारा, तिचा विरह सहन न हो झाल्यामुळे इकडे तिकडे भटकणारा पुरुरवा काही काळानंतर एका जलाशयाच्या काठी गेला असता त्या ठिकाणी आपल्या सख्यांसह स्नानाला आलेली उर्वशी त्याला दिसते आणि त्या ठिकाणी त्या उर्वशीशी पुरुरव्याचा जो संवाद होतो तो या पुरुरवा उर्वशी संवाद सूक्तामध्ये ग्रथित झालेला आपल्याला ऋग्वेदामध्ये बघायला मिळतो. या ठिकाणी उर्वशी त्याला समजावते की अप्सरा आणि मनुष्य यांचं मिलन होऊन ते कायम एकत्र राहणं हे शक्य नाही. जो काळ आपण एकत्र घालवला त्याच्यावर खुश राहून तू तुझा जो दिनक्रम आहे, तुझं जे कर्तव्य आहे, राजा म्हणून तुझा जो धर्म आहे तो इथून पुढे निभावत राहा. मी पुन्हा तुझ्या बरोबर राहायला येईन, आपलं पुन्हा मिलन होईल अशी आशा मात्र तू ठेवू नकोस. अशा प्रकारे पुरुरवाच्या उर्वशीने काढलेली समजूत आणि अर्थातच सुरुवातीला पुरुरव्याने तिला दिलेला दोष, कारण ती अचानक त्याला सोडून निघून गेली, या सगळ्याचा उल्लेख हा आपल्याला या सूक्तामध्ये सापडतो. याच पद्धतीने यम यमी संवाद सूक्त नावाचा एक संवाद सूक्त सुद्धा आहे. आता यम आणि यमी हे खरं तर जुळे भाऊ बहीण आहेत. यमी त्याच्याकडे विनंती करते की तू माझ्याशी लग्न कर आणि यम तिला सांगतो की आपण बहीण भाऊ या नात्याने बांधले गेलेलो आहोत, त्यामुळे आपण विवाह करणं हे अनुचित आहे, मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही. यमी तिच्या बाजूने तिचे जे दावे आहेत, तिचे जे मुद्दे आहेत, जो युक्तिवाद आहे तो ह्या ऋचांमध्ये मांडते आणि ती सांगते की जन्मापासूनच नव्हे तर जन्मापूर्वीपासून म्हणजे मातेच्या गर्भाशयामध्ये असल्यापासून आपण एकत्र आहोत. त्याचं कारण असं की यम आणि यमी ही जुळी भावंड होती आणि त्यामुळे इतक्या लहानपणापासून, जन्माच्याही आधीपासून आपण एकत्र असल्यामुळे तुला मी आणि मला तू सर्वात जास्त अनुरूप अशा प्रकारचे आहोत आणि त्याच्यामुळे तू माझा पत्नी म्हणून स्वीकार केला पाहिजेस. आणि अर्थातच यम सांगतो की अशा प्रकारच्या संबंधांना देवतांची मान्यता नाही, हे संबंध चुकीचे आहेत आणि त्यामुळे असे संबंध मी तुझ्याशी ठेवू शकत नाही, तू तुला सुयोग्य असा दुसरा एखादा पती निवडावास. आपल्याला या सूक्ताचं वैशिष्ट्य असं जाणवतं की हे सूक्त ऋग्वेदानी जतन करून ठेवलेलं आहे. ह्यावरून कदाचित अशा पद्धतीचे संबंध नाकारणारा आणि भावा बहिणीच्या नात्यातला जो पावित्र्याचा भाग आहे तो प्रस्थापित करणारा यम हा कदाचित पहिली व्यक्ती असेल असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्या दृष्टीने या यम यमी संवाद सूक्ताचं महत्वाचं स्थान हे आहे. ह्या व्यतिरिक्त आपल्याला अनेक स्त्रियांचे उल्लेख हे सुद्धा ऋग्वेदामध्ये सापडतात, ज्याच्यामध्ये अपाला, कद्रू, शची पौलोमी, घोषा, विश्ववारा अशी नावं आपल्याला सांगता येते. ह्या स्त्रिया आणि देवता यांच्या वर्णनानंतर आता थोडासा भाग जो आहे तो मी काही जनरल स्त्रियांविषयीचे ऋग्वेदामध्ये मिळणारे उल्लेख की ज्याच्यावरून ऋग्वेदामध्ये असणारं जे एक स्त्रियांचं स्थान होतं त्याच्याकडे वळूया. ऋग्वेदामध्ये आपल्याला अनेक सूक्तांमध्ये पुरुषवाचक, मर्त्य, नर, पुरुष यासारखे शब्द सापडतात आणि याच्या विरुद्ध स्त्री या अर्थाने येणारे नारी आणि स्त्री हे दोन महत्वाचे शब्द आपल्याला सापडतात. विवाहित स्त्री या अर्थाने जनी किंवा जामी हे शब्द सुद्धा वापरात होते. काहींच्या मते हे शब्द स्त्री किंवा बहीण ह्या सामान्य अर्थाने आहेत, विवाहितच असलं पाहिजे असं हे अर्थ सूचित करत नाहीत. परंतु एक वेगळा शब्द जो फक्त विवाहच नव्हे तर अपत्य प्राप्ती झाल्याचंही सूचित करतो तोही ऋग्वेदामध्ये सापडतो, जो जाया असा आहे. जाया
या शब्दामध्ये जन धातू आहे ज्याच्यातून जन्म देण्याची क्रिया ही अपेक्षित आहे, आणि त्याच्यामुळे अपत्य प्राप्ती करून देणारी स्त्री या अर्थाने जाया हा शब्द त्या काळामध्ये प्रचलित झाला होता असं आपल्याला दिसतं. तरुणी म्हणजे विवाह योग्य वय जिचं झालेलं आहे अशा स्त्रीला उद्देशून योषित, योषणा किंवा योषा असे शब्द ऋग्वेदामध्ये येतात. हे युवती अवस्था दाखवणारे, तरुण स्त्री विवाह योग्य झालेली आहे हे दाखवणारे शब्द आहेत. प्रत्यक्ष ज्या वेळेला तरुणीचा विवाह ठरतो किंवा विवाह होतो त्यावेळेला तिला उद्देशून वधू असा शब्द वापरला गेल्याचं आपल्याला दिसतं. ही जी वधू आहे तिच्यावरूनच पुढे हिंदीमध्ये बहू हा शब्द आपल्याला आलेला दिसतो, जो लग्न करून घरी आणलेली पत्नी या अर्थाने प्रचलित होता असं आपल्याला म्हणता येईल. स्त्रियांचं स्थान बघत असताना आपल्याला असं लक्षात येईल की प्रजोत्पादन करणं ही त्यावेळेला काळाची एक महत्वाची गरज होती. आयुष्य माणसाचं कमी होतं, त्याचप्रमाणे रोगराई होणं, युद्ध होणं अशा इतर कारणांनी सुद्धा मृत्यू मोठ्या प्रमाणावर होत असावेत, आणि त्यामुळे जे प्रजा जर पुष्कळ प्रमाणामध्ये एखाद्या माणसाची उत्पन्न झाली तर तो वंश दीर्घकाळ टिकून राहण्याची शक्यता असेल. अशामुळे आपल्याला आम्हाला पुष्कळ प्रजा दे, पुष्कळ मुलं बाळ होऊ दे अशा प्रकारच्या प्रार्थना निरनिराळ्या देवांकडे केलेल्या बघायला मिळतात. पण ह्याच्यामध्ये स्त्री अपत्य होऊ दे अशी प्रार्थना मात्र कुठे केलेली दिसत नाहीये. त्याच्यामागे कारण कदाचित असं असावं की ऋग्वेदातल्या उल्लेखावरून आपल्याला असं दिसतं की त्याही काळी भारतामध्ये आज जशी बहुतांश ठिकाणी दिसते त्या पद्धतीने पितृसत्ताक पद्धती होती. म्हणजे आई वडील हे दोघं घराचे प्रमुख असत, पण त्यातीलही वडील म्हणजे जो पती आहे हा मुख्य घराचा स्वामी, घराचा मालक हा मानला जात असे. स्त्रीला काही मर्यादित अधिकार निश्चितच होते, परंतु ती लग्न करून पतीच्या घरी जात असल्यामुळे वंश सातत्य राखण्यासाठी म्हणून तिचा विचार हा केला जात नसे. कारण आपल्याला जरी स्त्री अपत्य झालं, मुलगी झाली, तरी ती मुलगी उद्या लग्न ज्या वेळेला तिचं होईल त्यावेळेला त्या पतीच्या घरी जाणार आहे. आपलं घर, आपलं नाव, आपला वंश जर पुढे चालू ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी एक पुरुष अपत्य असणं अपेक्षित आहे, आणि त्यामुळे कदाचित पुरुषापत्याची निर्मिती व्हावी, आम्हाला मुलगा व्हावा अशा प्रकारच्या प्रार्थना ह्या त्या काळामध्ये केल्या गेल्याचं आपल्याला दिसतं. आपल्याला असं दिसतं की वैदिक समाजामध्ये एकपत्नीत्व आणि बहुपत्नीत्व अशा दोन्ही प्रकारचे समाज व्यवस्था होती. सर्वसाधारणपणे समाजामध्ये एकपत्नीत्व होतं, म्हणजे माणूस एकदा लग्न करून एकाच पत्नी बरोबर संसार करायचा. परंतु राजे लोक, समाजातले अतिश्रीमंत लोक किंवा काही क्षत्रिय हे मात्र बहुपत्नीत्वाची चाल पाळत होते. राजांना अनेक पत्नी असल्याचे उल्लेख हे आपल्याला मिळतात. किंबहुना अश्वमेधासारख्या काही यज्ञांमध्ये राजाला चार पत्नी असण्याची गरज असते, आणि त्याच्यामुळे बहुपत्नीत्व हे त्यावेळेला निश्चितपणे असणार हे आपल्याला ह्या उल्लेखांवरून लक्षात येतं. स्त्रीला स्वतःचा पती निवडण्याचा अधिकार मात्र होता, ज्याला स्वयंवर असा शब्द आपण वापरतो. आपल्याला रामायण किंवा महाभारत यासारख्या नंतरच्या ग्रंथांमध्ये, महाकाव्यांमध्ये जे स्वयंवराचे उल्लेख सापडतात त्यावेळेला अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसतं की स्वयंवरामध्ये काहीतरी पण लावला जायचा. अमुक एक गोष्ट जो राजकुमार करून दाखवेल त्या राजकुमाराशी मी लग्न करीन अशा पद्धतीची प्रतिज्ञा ती राजकन्या घेत असे. ह्या प्रकाराला संपूर्णपणे स्वयंवर असं म्हणता येणार नाही, कारण तो लावलेला पण किंवा ती जी घातलेली अट आहे ती नेमका कोणता राजकुमार पूर्ण करेल याची पूर्ण जाणीव पण लावताना दर वेळेला त्या कन्येला असेलच असं नाही. पण अनेकदा त्या ठिकाणी विवाह जाहीर झाल्यानंतर, अमुक एक राजकन्या विवाह करणार आहे हे जाहीर झाल्यानंतर जे वर राजकुमार येत असत त्यांच्याशी बोलून त्यांना समजून घेऊन मालाला आवडेल त्या एकाशी लग्न करण्याची पद्धत सुद्धा होती, जी पूर्ण अर्थाने स्वयंवर अशी आपल्याला म्हणता येईल. नल दमयंतीच्या विवाहामध्ये दमयंतीनी अनेक राजकुमारांची गाठभेट घेतली जे त्या स्वयंवरासाठी जमले होते, आणि शेवटी नलाची निवड केली हा आपल्याला माहिती असलेला उल्लेख झाला. तर अशा प्रकारचं स्वयंवर हे वैदिक काळातही होत होतं, ऋग्वेदामध्ये तशा प्रकारचे उल्लेख हे आपल्याला सापडतात.
अनेकदा ह्या सूक्तांमध्ये जार असा शब्द सुद्धा आपल्याला दिसतो. नंतरच्या भारतीय भाषांमध्ये जचा य होऊन यार हा शब्द आपल्याला रूढ झालेला दिसतो. यार ह्या शब्दाला एक थोडासा वाईट अर्थ किंवा ज्याला निगेटिव्ह कनोटेशन म्हणतात तसा काळाच्या ओघात प्राप्त झाला असला तरी ऋग्वेदामध्ये जार हा शब्द दरवेळेला नकारात्मकच अर्थाने होता असं आपल्याला दिसत नाही. प्रिय व्यक्ती, जवळची व्यक्ती इतकाच अर्थ या शब्दाने बऱ्याचदा सूचित केल्याचं आपल्याला दिसतं. आणखीन एक महत्वाची गोष्ट स्त्रियांच्या विवाहाच्या संदर्भात लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे ऋग्वेदामध्ये बालविवाहाचा उल्लेख आपल्याला सापडत नाही. किंबहुना विवाह विषयक जे उल्लेख येतात त्याच्यावरून ती स्त्री स्वतंत्र विचार करण्याच्या, आपला पती स्वतः निवडण्याच्या वयाची म्हणजे संज्ञान झालेली होती असं आपल्याला म्हणता येईल, असेच पुरावे आपल्या समोर आहेत. आणि त्यामुळे लहानपणीच लग्न करून दिलं असा प्रकार कदाचित घडत नसावा. ह्याच्या उलट घोषा सारख्या स्त्रीचं उदाहरण सुद्धा आपल्याला ऋग्वेदात मिळतं की जिला तरुण नव्हे तर म्हातारपणी नवरा मिळालेला आहे. आणि ह्यावरून आपल्याला लक्षात येतं की बालविवाहाची प्रथा फार प्रचलित नव्हती, किंबहुना ती असल्याचा कुठलाच पुरावा हा आपल्याला ऋग्वेदात सापडत नाही. ह्या ज्या स्त्रिया असत त्या जरी संज्ञान झाल्या, त्यांनी आपल्या पतीची निवड केली, तरी त्या पतीशी लग्न करण्यासाठी त्या आई वडिलांची म्हणजे त्यांचे जे पालक होते त्यांची संमती घेत असत. विशेषतः वडिलांची संमती ही आवश्यक मानल्याचं आपल्याला दिसतं. अर्थातच ती मिळवणं खूप कठीण होतं असंही आपल्याला दिसत नाही. सर्वसाधारणपणे त्या मुलीने निवडलेला जो पती आहे तो चांगला आहे ना हे बघून आई वडील संमती देत असावेत असंच चित्र आपल्याला बघायला मिळतं. अनेकदा आपल्याला असंही दिसतं की एखादा चांगला तरुण युवक ज्या वेळेला लग्नासाठी सिद्ध असे त्यावेळेला त्याचे काही मित्र लग्नाचा प्रस्ताव घेऊन त्याच्या डोळ्यापुढे असलेली जी कोणी वधू म्हणजे विवाह योग्य तरुणी होती तिच्या घरी जात असत. आणि त्या तरुणीला त्याचप्रमाणे घरातले मोठे आई वडील यासारखे जे लोक होते त्या वडीलधाऱ्या लोकांना त्या वराची माहिती देत असत. आणि मग पुढे जाऊन त्या दोघांचा विवाह हा ठरवला जाईल. ऋग्वेदामध्ये अशा प्रकारे नवऱ्या मुलाकडून प्रस्ताव घेऊन येणारे जे त्याचे मित्र आहेत त्यांना उद्देशून वर हा शब्द वापरलेला दिसतो. नंतरच्या काळामध्ये मात्र वर ह्या शब्दाचा आपण नवरा मुलगा असाच अर्थ घेतल्याचं आपल्याला दिसतं. पण वेदामध्ये मात्र तसं नाहीये. त्या ठिकाणी खुद्द नवरा मुलगा नाही तर नवऱ्या मुलाचे मित्र जे लग्नाचा प्रस्ताव घेऊन जाणार आहेत त्यांना वर असं म्हटल्याचं आपल्याला दिसतं. इंग्लिशमध्ये अनेकदा या वैदिक साहित्यातून भाषांतर करताना वर ह्या शब्दाचं भाषांतर म्हणूनच वुअर असं केलेलं दिसतं. कारण ते स्त्रीचं मन वळवतात, तिला नवऱ्या मुलाची माहिती देतात आणि तो तिला आवडेल, त्याचे गुण तिला कळतील आणि ती लग्नाला तयार होईल असं ते पाहतात. लग्नाचा विषय निघाल्यानंतर वर कसा असावा ह्याविषयी, वधू कशी असावी ह्याविषयी अनेक उल्लेख हे आपल्या मनामध्ये येतात, अनेक विचार आपल्या मनामध्ये येतात. आणि मग वैदिक काळामध्ये काय होतं असाही प्रश्न आपल्या पुढे उपस्थित होतो. आपल्याला असं दिसतं की सगोत्र विवाहाचा निषेध अगदी स्पष्ट शब्दात ऋग्वेदामध्ये केल्या असल्याचं आपल्याला दिसत नाही. अर्थातच ते विवाह होत होते असंही ठामपणे आपल्याला म्हणता येत नाही. पण एक पद्धत मात्र निश्चित होती, ती म्हणजे मोठ्या मुलापासून धाकट्या मुलापर्यंत क्रमशः विवाह केले जात असत. धाकट्याचं किंवा धाकटीचं लग्न आधी आणि मग मोठ्या मुलाचं किंवा मुलीचं असा उलटा प्रकार सहसा होत नसे अशा पद्धतीची सूचना देणाऱ्या काही ऋचा ह्या आपल्याला ऋग्वेदामध्ये सापडत. नंतरच्या ब्राह्मण ग्रंथांमधून मिळणाऱ्या काही उल्लेखांवरून आपल्याला तर असंही दिसून येतं की मोठ्या भावाच्या किंवा बहिणीच्या आधी धाकट्या भावाने किंवा बहिणीने विवाह करणं हे एक पातक मानलेलं आहे आणि त्याच्यासाठी काही प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. यावरून आपल्याला लक्षात येतं की ह्या ज्येष्ठपासून कनिष्ठपर्यंतचा जो क्रम आहे जन्मानुसार, जो आधी जन्माला त्याचा आधी लग्न आणि धाकट्या व्यक्तीचं लग्न नंतर, हा मात्र कसोशीने पाळला जात असावा असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. विवाह करणं अगदी अत्यावश्यकच होतं का? तर तसंही नाही. ऋग्वेदातल्या दुसऱ्या मंडलामध्ये आपल्याला पूर्ण आयुष्य वडिलांच्या घरी काढणाऱ्या स्त्रियांचा उल्लेख सुद्धा मिळतो.
आणि त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की विवाह हा महत्वाचा विधी मानला जात होता. मी यापूर्वी म्हणलं तसं प्रजोत्पादन होणं हे अत्यावश्यक असल्यामुळे स्त्रीने विवाह करावा, पतीच्या घरी नांदावं आणि तिथे भरपूर प्रजा निर्माण करावी असा विचार हा असावा. पण समजा स्त्रीचं लग्न झालं नाही तर त्यात खूप वाईट काही मानलं जात होतं असंही नाही. ती म्हातारपणापर्यंत सुद्धा आपल्या वडिलांच्या घरी त्यांच्या कुटुंबाबरोबर राहत होती असं आपल्याला म्हणता येईल. त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला सगळ्या मुलीच असतील तर काय, हाही एक प्रश्न येतो. त्याचं कारण असं की वंशाचं सातत्य राखणारा पुरुष अपत्याचा अभाव असल्यामुळे अशा व्यक्तीचं वंश सातत्य राहणार नाही, इथपर्यंत तर आपल्याला कळतच. पण आपल्याकडे परंपरेमध्ये पितरांशी संबंधित अनेक जे विधी असतात श्राद्धासारखे, त्याचप्रमाणे माणसाचा मृत्यू झाल्यानंतर पितृयज्ञ किंवा अंत्येष्टी नावाचा जो संस्कार करावा लागतो, ज्याच्यामध्ये त्या मृतदेहाला अग्नी द्यावा लागतो, ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला असं दिसतं की परंपरेने मुलगा करतो. अशा प्रसंगी ह्या ज्या मुली आहेत ज्या परगोत्रामध्ये किंवा परकुटुंबामध्ये गेलेल्या आहेत, त्यांचा आता माहेरशी काही संबंध राहिलेला नाहीये, अशा परिस्थितीमध्ये वडिलांचा अंत्यसंस्कार कोण करणार, असे प्रश्न त्या काळातही उपलब्ध उत्पन्न होत असावेत. आणि त्यामुळे कधी कधी अशा प्रकारच्या मुली ज्यांना भाऊ नाही ह्या वडिलांच्याही घरी राहत असत असे उल्लेख आपल्याला मिळतात. त्याच पद्धतीने काही अशी रूढी असल्याचीही सूचना आपल्याला या साहित्यात मिळते, ज्या ठिकाणी अशा मुलीचं लग्न करून देताना त्या पतीकडून म्हणजे आपल्या जावयाकडून सासरे वचन घेत की त्या दाम्पत्याला होणारा पहिला मुलगा जो आहे तो स्वतःचा मुलगा म्हणून ते त्या वडिलांना देतील. म्हणजे थोडक्यात होणार आहे असं की नवरा बायकोंना होणारा मुलगा हा बायकोच्या वडिलांना मुलगा म्हणून दिला जाईल. म्हणजे खरं तर ते आजोबा आहेत आणि तो नातू आहे, परंतु त्याच्याऐवजी तो आजोबांचं नाव पुढे चालवणारा त्या घराण्याचा वारस म्हणून आजोबांच्या घरी वाढेल. अशा प्रकारची कबुली घेऊन किंवा वचन घेऊन सुद्धा लग्न लावण्याची पद्धत ही त्या काळात होती. ही विशेषतः अर्थातच ज्या ठिकाणी भाऊ नाहीये त्या बहिणींच्या बाबतीत होत असावा असं आपल्याला म्हणता येतं. विवाह कधी करावा ह्याविषयी पण आज आपल्यासमोर अनेक गोष्टी असतात, ज्याच्यामध्ये विशिष्ट तिथी नक्षत्र बघणं, मुहूर्त बघणं आणि त्याच्यानंतर विवाहाची तारीख ठरवणं ह्या सगळ्या गोष्टी येतात. पण ह्या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे प्राचीन काळामध्ये नव्हत्या. आपल्याला ऋग्वेदाशी संबंधित असणारं जे आश्वलायन गृह्यसूत्र नावाचं सूत्र आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं दिसतं की उदगयने म्हणजे उत्तरायणामध्ये अपूर्यमाण पक्षे म्हणजे शुक्ल पक्षामध्ये एखाद्या चांगल्या नक्षत्रावर तुम्ही विवाह करावा. म्हणजे उत्तरायण, शुक्ल पक्ष आणि चांगलं नक्षत्र एवढीच अट ही या ठिकाणी होती. इतकंच नव्हे तर पुढे जाऊन आपल्याला अश्वलायन गृह्यसूत्र असंही सांगतं की विवाहाच्या बाबतीत सार्वकालम एके समामनंती, म्हणजे सगळा काळ कुठलाही दिवस कुठलीही वेळ तुम्ही घेतलीत ती प्रशस्तच आहे असंही काही लोकांचं मत आहे. म्हणजे ज्या क्षणी तुम्हाला विवाह करावासा वाटेल त्या क्षणी विवाह करायला हरकत नाही असंही एक मत प्रचलित होतं असं आपल्याला दिसतं. विवाह विधीमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की अनेकदा ऋग्वेदामधील सूर्या सूक्ताचा वापर हा केला जातो. हेच विवाह सूक्त या नावाने सुद्धा प्रचलित आहे. याच्यामध्ये सूर्या आणि सोम यांच्या विवाहाचं वर्णन येतं. या ठिकाणी सोम या शब्दाने चंद्र अपेक्षित असावा आणि सूर्या या शब्दाने सूर्याची किरणं अपेक्षित असावीत असं काही विद्वानांचं मत आहे. म्हणजे थोडक्यात चंद्राशी सूर्य किरणांचा झालेला विवाह हा या विवाह सूक्तामध्ये सांगितलेला आहे. याचं कारण असं की ह्या वैदिक ऋषींना किंवा वैदिक मानवाला चंद्र हा स्वयंप्रकाशी नसतो तर तो सूर्याच्याच किरणांमुळे प्रकाशित होतो हे सत्य माहीत होतं आणि त्याच्यामुळे सूर्यकिरणांशी संयोग होऊन पूर्णपणे प्रकाशमान होणारा चंद्र त्यांनी पाहिला आणि सूर्याची किरण म्हणजे सूर्या ही चंद्राशी विवाह करते आणि चंद्राचं आयुष्य उजळवते अशी कल्पना या ठिकाणी या ऋषींनी केलेली आहे. आता हा जो सूर्या विवाह झाला म्हणजे सूर्येचं सोमाशी लग्न झालं, त्याच्यामध्ये वर कोण होते? आता वर म्हणजे या ठिकाणी मी मगाशी जो म्हणलो की नवऱ्या मुलाचे मित्र, तिला मागणी घालणारे किंवा तिला घेऊन येणारे,
ते कोण होते? तर ते अश्विनाऊ म्हणजे अश्विनी कुमार होते, जे देवांचे वैद्य म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना इथे वर म्हणून आपल्याला या सूक्तामध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे. साधारणपणे अशा प्रकारचे जे समारंभ असत विवाहाचे, ते वधूच्या घरी होत असत. म्हणजे नवरी मुलगी जी असायची तिच्या घरी हा विधी केला जायचा, आणि विधीपूर्वक ती जी कन्या आहे ती वधूचे वडील हे त्या नवऱ्या मुलाला देत असत. कन्यादान हा विधी आपल्याला माहिती आहे. त्या नवऱ्या मुलीचा हात मुलाने हातात घेणं म्हणजे पाणी ग्रहण हा अत्यंत महत्वाचा विधी विवाहात मानला जातो. पाणी ग्रहण झालं म्हणजे खरं तर विवाह संस्कार झाला असं आपल्याला म्हणता येईल. पण अर्थातच त्याच्याबरोबर लाज होम किंवा अग्निभोवती तीन प्रदक्षिणा घालणं आणि सात पावलं चालणं म्हणजे सप्तपदी असे काही इतरही महत्वाचे विधी हे त्या काळात केले जात असत. मोठा मांडव घालून त्या ठिकाणी लोकांना निमंत्रण देणं आणि अग्नीच्या ब्राह्मणांच्या आणि या उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांच्या साक्षीने विवाह करणं ही एक प्रसिद्ध पद्धत त्या काळामध्ये होती. सर्वसामान्य मुलीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला असं दिसतं की त्या मुलीवर विवाह होईपर्यंत काही देवतांचा हक्क असतो. सोम, गंधर्व आणि अग्नी ह्या तीन देवता मुलीच्या संदर्भात महत्वाच्या आहेत. ज्या वेळेला विवाह होतो त्यावेळेला ह्या तीनही देवतांचे हक्क त्या देवता सोडतात आणि मग ती मुलगी सर्व अर्थाने तिचा होणारा जो पती आहे त्या पतीच्या स्वाधीन होते असं मानलं जातं. ह्या दृष्टीने काही विधी काही मंत्र हे विवाहामध्ये केले जातात, ज्याच्यामध्ये सोम, गंधर्व आणि अग्नी यांचा हक्क त्या मुलीवरचा आता संपला आहे आणि ती मुलगी त्या पतीची झालेली आहे असा उल्लेख आपल्याला सापडतो. साधारणपणे लग्नामध्ये आपल्याला माहिती आहे की पिवळ्या रंगाचं वस्त्र नेसवण्याची पद्धत आहे. आता आधुनिक काळामध्ये अष्टपुत्री साडी वगैरे या नावाखाली मामा खूपच भरजरी साडी मुलीला नेसायला देतो, पण त्या काळामध्ये कदाचित हळदीमध्ये बुडवलेलं पिवळ्या रंगाचं वस्त्र हे वधूला देत असत. सांगायचा मुद्दा असा की ज्या वेळेला विवाह होतो त्यावेळेला वधू ते वस्त्र काढून टाकते आणि नवीन वस्त्र नेसून मग त्या पतीकडे जाते. तिचे आधीचे संबंधित असे जे काही हक्क होते म्हणजे या सोम, गंधर्व किंवा अग्नी यांचे, हे त्या वस्त्राबरोबर निघून जातात. आणि त्याच्यामुळे पद्धत अशी आहे की ज्या लग्नाच्या वेळेला वधूनी जे वस्त्र नेसलेलं आहे पिवळ्या रंगाचं, ते पिवळ्या रंगाचं वस्त्र वधूनी सोडून नंतर दुसरी साडी नेसली की ज्यानी हे सूर्या सूक्त म्हटलं, ज्याला हे ऋग्वेदातलं सूर्या सूक्त येतं, त्याला दान देऊन टाकायचंय. ते स्वतःच्या घरी घेऊन जायचं नाही, कारण त्याच्यामध्ये त्या आधीच्या देवतांचा संबंध आहे, त्यांचे हक्क आहेत. ते सोडून ती पूर्णपणे आपल्या पतीची होते. म्हणजे एक प्रकारे वस्त्राच्या त्यागातून आधीचे हक्क संपवून नवीन जन्म झाला, नवीन आयुष्य तिचं सुरू झालं अशी कल्पना या वधूच्या बाबतीत आपल्याला केलेली दिसते. आणि म्हणूनच ऋग्वेदाच्या परंपरेमध्ये सूर्याविदे दद्यात म्हणजे हे जे वधू वस्त्र आहे पिवळ्या रंगाचं, हे सूर्या सूक्त ज्याला माहीत आहे अशा व्यक्तीला अशा ब्राह्मणाला दान द्या असं सांगितलेलं आहे. हा ब्राह्मण अर्थातच लग्न लावणारा पुरोहित असतो, कारण लग्नामध्ये सूर्या सूक्तातले मंत्र असतात, त्यामुळे तो सूर्याविद असतोच आणि तो हे वस्त्र घेतो. विवाहाच्या वेळेला हुंडा हा एक प्रकार आपल्याकडे प्रचलित आहे. आता हुंडा कोण कोणाला देणार? तर आपल्याला वेदामध्ये अशी पद्धत दिसते की वरपक्ष जो आहे तो वधू पित्याला अनेक भेटी देत असे आणि मग त्या कन्येचं लग्न ठरत असे. म्हणजे इथे उलट आपल्याला दिसतं की वधूचं लग्न करून देण्यासाठी वधू पिता जो आहे नवऱ्या मुलीचे वडील जे आहेत ते हुंडा घेत आहेत आणि त्याच्यानंतर लग्न लावून दिलं जातंय. अर्थातच वरदक्षिणा म्हणून काही गोष्टी हुंड्यात देण्याची ही पद्धत होती. विशेषतः वधूला काही दागिने, गायी गुरं आणि कपडे हे लग्नात दिले जात असत असे उल्लेख आपल्याला मिळतात. ह्या गोष्टींना वहतू असा शब्द वापरला जातो. वहतू म्हणजे लग्नाच्या वेळेला वधूला दिलेले गिफ्ट्स किंवा अशा गोष्टी की ज्या ती आपल्या सासरी घेऊन जाणार आहे. ह्याच बरोबर आपल्याला असंही लक्षात येतं की एक दासी आणि तिची एखादी सखी म्हणजे मैत्रीण ही पण लग्न झाल्यानंतर वधू बरोबर तिची पाठवणी करताना नवऱ्या मुलाकडे जात असे. ह्या दासीला उद्देशून न्योचनी आणि सखीसाठी अनुदेयी असे शब्द आपल्याला काही ऋग्वेदातल्या सूक्तांमध्ये वापरलेले दिसतात.
अशा प्रकारे लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला ती वधू आपल्या नवऱ्याच्या घरी जात असे तेव्हा तिथून पुढे त्या दोघांचं स्वतंत्र आयुष्य सुरू होत असे. विवाहामध्ये प्रज्वलित केलेला जो अग्नी आहे त्याला वैवाहिक अग्नी असं म्हणतात. तो पुढे नवऱ्या मुलाने आपल्या घरी कायम जतन करून ठेवणं अपेक्षित असे आणि त्या घरामध्ये होणारे पुढचे जे रोजचे नैवेद्य वैश्वदेवापासूनचे विधी आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पौर्णिमांना केले जाणारे आणि पुढे त्यांच्या आयुष्यात जे काही संस्कार पुढे त्यांना मुलंबाळं होतील तेव्हा करावे लागतील त्या सगळ्या संस्कारांसाठी अग्नी म्हणून हा विवाहात प्रज्वलित केलेला अग्नी वापरला जायचा. त्यामुळे ह्यालाच गृह्याग्नी किंवा औपासनाग्नी अशी नावं पण आपल्याला दिलेली दिसतात. म्हणजे थोडक्यात नवीन घर बांधून त्याच्यामध्ये हा अग्नी प्रस्थापित करणं आणि तिथे स्वतंत्रपणे दोघांनी आपला संसार सुरू करणं ही त्या काळात पद्धत होती असं आपल्याला याच्यावरून म्हणता येईल. पत्नीला यज्ञामध्ये स्वतंत्र अधिकार नसत. पितृसत्ताक पद्धती असल्यामुळे यज्ञ याग ज्या वेळेला केले जात असत त्यावेळेला त्या यज्ञ यागांमध्ये पत्नीची उपस्थिती मात्र अनिवार्य होती. पतीच्या सोबत काही विशिष्ट विधी पत्नीला करावे लागत. ज्या घरांमध्ये अग्निहोत्र असे त्यामध्ये रोजचा अग्निहोत्र जर पती कुठे गावाला गेला असेल किंवा उपलब्ध नसेल अग्निहोत्राच्या वेळी तर पत्नीला आहुती देण्याचे अधिकार आहेत. परंतु पत्नी स्वतंत्रपणे उठून एखादा यज्ञ करत होती असे उल्लेख मात्र आपल्याला मिळत नाहीत. पितृसत्ताक पद्धती असल्यामुळे तसे उल्लेख मिळण्याची फारशी शक्यताही नाही. परंतु तिची उपस्थिती मात्र अनिवार्य आहे हा मुद्दा महत्वाचा आहे. पती पत्नीच्या अनुपस्थितीत कुठलाही यज्ञ करू शकत नाही. किंबहुना पत्नीचं काही निधन वगैरे झालं तर त्या पतीचे यज्ञ करण्याचे सगळे अधिकार संपुष्टात येतात. त्याचं कारण असं की त्याचा गृहस्थ आश्रम संपतो. मग अशा वेळेला एकतर त्याला दुसरं लग्न करावं लागेल म्हणजे पुन्हा घरात पत्नी आणावी लागेल. जोपर्यंत घरात पत्नी असेल तोपर्यंतच तो यज्ञयाग करू शकतो. म्हणजेच थोडक्यात वैदिक यज्ञ करायचा अधिकार हा फक्त गृहस्थाला आहे. विधुराला म्हणजे ज्याची पत्नी नाही अशा व्यक्तीला यज्ञ करता येत नाही. आपल्याला जायेदस्तम असं एक वचन सापडतं. जाया इत अस्तम अशी त्याची संधी विग्रह आपल्याला करता येईल. जाया म्हणजे पत्नी आणि अस्तम या शब्दाचा अर्थ घर असा होतो. पत्नी हेच घर असा हा शब्द आपल्याला सांगतो ज्याच्यावरून आपल्याला घरामध्ये असलेलं पत्नीचं स्थान तिचं वर्चस्व ह्याचा अंदाज येतो. आणि अशा प्रकारे असणारी पत्नी ही घरामधलं आपलं स्थान अबाधित राखून असते. ती जर नसेल तर ते घर घर राहत नाही असं हे वचन आपल्याला सुचवतं. त्याच पद्धतीने समजा पतीचं निधन झालं तर काय होत असावं असाही एक प्रश्न आपल्या मनामध्ये येईल. सती प्रथा ही त्या काळामध्ये नव्हती असं आपल्याला दिसतं. सती प्रथेचा कुठलेही उल्लेख आपल्याला मिळत नाहीत. ऋग्वेदातल्या किंवा अथर्व वेदातल्या काही सूक्तांवरून असं मात्र आपल्याला दिसतं की स्मशानामध्ये ज्या मृत व्यक्तीची चिता तयार केली जाणार आहे दहनासाठी तिथपर्यंत मात्र ही पत्नी कदाचित त्या काळी पतीची साथ देत असेल. पती आणि पत्नी या दोघांना त्या चितेवर नेलं जायचं आणि त्याच्यानंतर घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीनी किंवा त्या पत्नीचा जो दीर होता त्या दीराने तिला हात देऊन खाली उतरवायचं आणि त्या ठिकाणी जे मंत्र आहेत त्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे की या ठिकाणापर्यंत तू या पतीची पूर्ण साथ दिलेली आहेस. इथून पुढे त्याचा प्रवास हा त्याचा त्याचा एकट्या असा सुरू होणार आहे. तू जी पत्नी आहेस तू ह्या लोकामध्ये इह लोकामध्ये धनधान्याने संपन्न होऊन चांगल्या पद्धतीने पुढचं आयुष्य व्यतीत कर. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की ती निश्चितपणे नवऱ्याबरोबर सती जात नव्हती. काही प्रसंगी तिची इच्छा असेल तर ती या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीशी किंवा दिराशी विवाह करून पुढे राहू शकत होती. अन्यथा ती विधवा म्हणजे जिचा नवरा गेला आहे अशा प्रकारचं एक विधवा हा जो शब्द आपल्याला दिसतो याच्यावरून लक्षात येतं की अशा स्त्रिया ह्या आपल्या कुटुंबाबरोबर पुढचं आयुष्य घालवत. सरसकट जर सती प्रथा असती तर पत्नी जिवंत आहे आणि नवरा मेला आहे हे सुचवणारा विधवा हा शब्द वापरायची वेळच आली नसती. कारण तशी पत्नी हयातच राहणार नाही जर ती सती गेली तर. पण अशा सती जात नव्हत्या स्त्रिया याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की विधवा हा शब्द वापरणं गरजेचं आहे ज्याच्यातून ती पत्नी जीवित होती हे आपल्याला दिसतं. हा शब्द फक्त संस्कृत मध्येच नाही तर बहुतांश इंडो युरोपियन म्हणजे युरो भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.
आणि यावरून आपल्याला लक्षात येतं की प्राचीन काळामध्ये कुठेच भारतात काय किंवा युरोपियन ज्या समुदाय आपण वेगवेगळे बघतो त्यांच्यात काय कुठेच सती प्रथा नसावी, कारण सगळीकडे विडो विधवा या तऱ्हेचे शब्द ह्या पती जिचा मृत्यू झाला आहे अशा स्त्रीला उद्देशून हे वापरलेले आपल्याला दिसतात. साधारणपणे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की स्त्रीचं आयुष्य जे होतं ते पतीच्या हाताखाली किंवा पूर्वायुष्यामध्ये तिचे वडील किंवा तिचे मोठे भाऊ यांच्या हाताखाली जात होतं, पण पूर्ण वाईट अगदी तिला काहीच अधिकार नाहीयेत आणि अगदी वाईट परिस्थितीमध्ये ती आपलं आयुष्य कंठतीये अशी परिस्थिती मात्र तिची निश्चित नव्हती. तिच्या तिच्या जीवनातले काही महत्वाचे विवाहासारखा निर्णय घेण्याचे जे अधिकार आहेत ते त्या पत्नीच्या हातात होते. ती आपलं आयुष्य हे त्या पद्धतीने घालवू शकत होती आणि विवाहानंतर सुद्धा घरातलं सगळं कामकाज हे ती पत्नीच बघत होती. ऋषी असतील तर त्यांचा आश्रम ती पत्नीच सांभाळत होती असं आपल्याला दिसतं. यज्ञासाठी सुद्धा मी म्हणलं तसं पत्नीची उपस्थिती ही अनिवार्य होती. तिच्या अनुपस्थितीमध्ये कुठलेही यज्ञ करणं हे पतीला शक्य होत नसे हे उल्लेख सुद्धा आपल्याला वेळोवेळी या वैदिक साहित्यामध्ये सापडतात. आणि ह्यावरून एक आजच्यापेक्षा वेगळं आयुष्य हे त्या काळामध्ये या स्त्रियांचं होतं असं आपल्याला म्हणता येईल. ते आजच्या इतकं मुक्त नसलं तरी अतिशय बांधलेलं आणि खडतरही नव्हतं. तिचं तिचं एक निश्चित स्थान पितृसत्ताक पद्धतीमध्ये जे मिळू शकतं ते त्या स्त्रीला मिळत होतं असंच चित्र हे आपल्याला एकंदरीत ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये दिसतं. आणि बऱ्यापैकी स्वतंत्र असणारी सज्ञान होईपर्यंत पतीकडे जाण्यापूर्वी आपल्या वडिलांच्या घरी राहून आपला निर्णय स्वतः घेऊन पतीची निवड करणारी आणि त्या पतीच्या सहाय्याने पुढचं आयुष्य घालवणारी अशी पत्नी ही आपल्याला ह्या ऋग्वेदामध्ये बघायला मिळते. आजच्या व्याख्यानामध्ये मी तीन टप्प्यांमध्ये देवता म्हणून, ऋषी म्हणून आणि एक सर्वसामान्य स्त्री म्हणून ऋग्वेदामध्ये कशा प्रकारे आपल्याला स्त्रियांचे उल्लेख बघायला मिळतात त्याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न केला. सगळ्या देवता किंवा सगळ्या ऋषी स्त्रिया मी ह्यामध्ये घेऊ शकलोय असं नाहीये. सगळे उल्लेख आलेले नसतील तरी माझ्या मते प्रातिनिधिक महत्वाचे सर्व उल्लेख मी याच्यात घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या आजच्या व्याख्यानाचा विषय निवडताना ऋग्वेद हा प्रमुख धरल्यामुळे मी ऋग्वेदाच्या बाहेर फारसा आत्ता गेलेलो नाही, परंतु वैदिक साहित्यामध्ये इतरही खूप मोठा भाग येतो ज्याच्यामध्ये स्त्रियांचे इतरही अनेक उल्लेख आपल्याला मिळतात. पण आपल्याला असं म्हणता येईल की त्याचंच एक प्रातिनिधिक चित्रण हे ऋग्वेद हा जो जगातलं सगळ्यात प्राचीन वाङ्मय समजलं जातं त्या ग्रंथामध्ये आपल्याला उपलब्ध आहे. आणि त्याच्यावरून वैदिक साहित्यामध्ये किंवा वैदिक समाजामध्ये स्त्रिया नेमक्या कशा होत्या, त्यांचं स्थान काय होतं, त्या कशा स्वरूपाचं आयुष्य घालवत असत याचा एक अंदाज आपल्याला येऊ शकतो असं मला वाटतं. ह्या व्याख्यानमालेमध्ये सहभाग घेण्याची आणि माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा संयोजकांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.